नमस्कार, मी नितीन रमेश उदास, पुणे महानगरपालिका उपायुक्त परिमंडल 2. माळुंगे, बालेवाडी, बाणेर, स्पायसर औंद, संजयनगर झोपडपट्टी, ज्युपिटर हॉस्पिटल, त्याचबरोबर बोपोडी, आदर्शनगर, मुळा रोड या भागातील नागरिकांना कळवण्यात येत आहे की मुळशी आणि पवना या दोन्ही धरणातनं विसर्ग नसताना आत्ता जी पुराची पाण्याची पातळी आहे, नदीच्या पाण्याची पातळी जी आहे ती पाहता, जर धरणातून विसर्ग सोडला आणि त्याचबरोबर पाऊसही इतक्या मोठ्या प्रमाणावर जर राहिला तर आत्ता आहे त्याच्यापेक्षा जास्त पाणी रहिवासी क्षेत्रामध्ये सुरू शकतं. त्यामुळे नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की विशेषतः तळमजल्यावर राहणाऱ्या झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी, नदीच्या कडेला राहणाऱ्या नागरिकांनी विशेष काळजी घ्यायची आहे. घरातली कागदपत्रं, अंथरुणं किंवा घरसामान, खाद्यसामान, किराणा सामान हे सगळं उंचावर ठेवायचं आहे. त्याचबरोबर आवश्यक असलेल्या कोरडाशिधा, लहान मुलांची आणि मोठ्या माणसांची औषधं, त्याचा साठा पुरेसा करून ठेवायचा आहे. वृद्ध लोक जर समजा अंथरुणावर खिळून असतील तर त्यांना सुरक्षित जागी ताबडतोब नेता आलं पाहिजे. खालच्या मजल्यावर जर समजा सोसायट्यांचे मीटर असतील तर पाणी ठराविक लेवलवर गेल्यानंतर ताबडतोब विद्युत पुरवठा बंद झाला केला पाहिजे. आणि वेळोवेळी औंद वॉर्ड ऑफिस आणि घोले रोड वॉर्ड ऑफिसच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाशी कुठल्याही प्रकारची मदत लागली तर संपर्क साधावा अशी विनंती नागरिकांना करण्यात येत आहे.